2019 मध्ये माननीय पंतप्रधान मोदींच्या संपूर्ण नेतृत्वाचा उपयोग करून उद्धव ठाकरेजींनी संजय राऊतजींचे भाषण काढा 2019 युतीचे भाषण काढा. काय म्हटलं होतं संजय राऊत आणि उद्धवजींनी? विश्वगौरव नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये भारत देश जगामध्ये उंची प्राप्त करतोय आणि माननीय मोदींच्या नेतृत्वात मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता आमच्या खासदारांना निवडून द्या. आमचा खासदार हा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये काम करेल आणि भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती ही मजबूत आहे. 25 वर्षाची युती आहे. ही युती अभेद्य आहे अशी वल्गना घोषणा आणि आमदार निवडून आणणं सुद्धा माननीय उद्धव ठाकरेजींनी 50 वेळा बोलले आहे. 16 सभेत बोलले आहेत की देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सरकार येईल आणि हे सरकार या महाराष्ट्राचं भलं करेल, या महाराष्ट्राचा विकास करेल. तुम्ही डायसचे भाषण काढा, तुम्ही काढा हिंगोलीमध्ये. खरं तर तुम्ही 2.5 वर्षापूर्वी इकडे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये खासदार निवडून आणले, मोदीजींच्या नेतृत्वात आमदाराचे मत मागितले, तुम्हाला मॅन्डेट मिळालं. तुमच्यात खरी धमक असती ना, ज्या दिवशी तुम्ही शरद पवार साहेबांसोबत गेले त्या दिवशी संपूर्ण लोकांना राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक एकटी लढायला पाहिजे होतं भाजपच्या बिना समर्थनाने आणि मग त्या ठिकाणी शरद पवारांकडे जायला पाहिजे होतं. एकनाथ शिंदेनी उलट मॅन्डेट पाडलं, जनतेचं मत पाडलं, जनतेने तुम्हाला भाजपसेना युती म्हणून निवडून दिलं, ते तुमचं मत त्यांनी पाडले आणि त्यांनी मॅन्डेट पाडून माननीय देवेंद्रजींसोबत युती केली आहे, मोदींच्या नेतृत्वात युती केली आहे. खरं तर इमानदार एकनाथ शिंदे आहे ज्यांनी 2019 मध्ये जे करायला पाहिजे होतं ते केलं. बेमान तर तुम्ही आहे, बदमाशी तुम्ही केली आहे, विश्वासघात तुम्ही केला, विश्वासघात की तुम्ही आहे. आणि अजून पुन्हा आयत्या बिळावर नागोबा झाले तुम्ही, म्हणजे तुम्हाला आयत्या आमदार निवडून आले, तुम्ही बिळावर नागोबा झाले. तुमचं सरकार तुम्हाला मुख्यमंत्री पद ते कुणाला? एखादा शिवसैनिकाला मुख्यमंत्री पद दिलं का? उद्धवजी तुम्हाला स्वतःला बसायचं होतं, तुमच्या मुलाला बसवायचं होतं बाजूला, म्हणून तुम्ही मुख्यमंत्री पद हम दो हमारे दो केलाय. तुम्ही सत्ता आपल्या घरात मिळवली आहे, तुम्ही शिवसेनाकरता सत्ता नाही घेतली, त्यामुळे आज तुम्हाला बोलायचा अधिकार नाही आहे. तुम्ही स्वतः एकटे निवडून या. 2000 तुम्ही समोर आहे, रणांगण समोर आहे. त्या रणांगणात जर तुम्ही लढले, समजलं की तुम्ही निवडून आले तर समजू. खरं तर तुमच्यामध्ये धमक होती. तुम्ही मोदीच्या नाव जीवावर निवडून आले, तुम्ही देवेंद्रजींच्या जीवावर निवडून आले आणि नंतर तुम्ही या ठिकाणी बदमाशी केली आहे. कोर्टाने मी मागच्या वेळी सांगितलं की कोर्टाला जेव्हा जेव्हा वाटतं तेव्हा तेव्हा कोर्ट निर्णय करतं. कोर्टाला जेव्हा वाटलं की अनिल देशमुखांच्या प्रकरणामध्ये जे काही पुरावे, जे काही बाबी त्या काळात अनिल देशमुखांकडनं पाहिजे होत्या त्या मिळाल्या असतील आणि मग कोर्ट ज्यावेळी निर्णय करतं जमानत जमानत. कोर्ट कधी असा निर्णय करत नाही कोणाच्या म्हणण्यावर की त्यांना जेलमध्ये टाका, त्यांना जेलमधून काढा. खरं तर त्या तेव्हा तेव्हा त्या केसची स्थिती काय याच्यावर निर्णय होतो. त्यामुळे त्यांना जमानत मंजूर झाली असेल तर कोर्टाने केली. त्यांना आत्मीय ठेवलं ते कोर्ट जेव्हा वाटतं की संशयित आहे, जेव्हा एखादी तक्रार तयार होतं तेव्हा कोर्ट त्याला आत्मीय ठेवतो, त्यांना आत्मीय ठेवतो आरोपीला. जेव्हा वाटतं आरोपीकडनं साऱ्या गोष्टी बरोबर झाल्या मग कोर्ट त्याला जमानत देतं, केस चालत राहतं, केस थोडी संपली आहे, जमानत मिळाली आहे.